तर नागराजला विचारलं होतं पहिल्या भेटीतच की असं काय माझ्या जे तू माझ्यापर्यंत आले, कारण मी कुठं काम करतो आहे माझ्या शहराला सुद्धा माहीत नाही, तुम्ही तिथून इथपर्यंत कसे आले? ते म्हणे सर हा बाबतीत मी तुमच्या बाबतीत सर्व काही माहिती मिळवलेली आहे, पुष्कळ सारे डॉक्युमेंटरीज पाहिलेले आहेत, तुमच्यावर लिहिलेले पुष्कळ पुस्तकं संशोधन केलेलं जे आहे ते मी वाचलेलं आहे, गुगलवरती सर्च करा विजय बारसे मिळतो म्हणजे तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही पाहत नाही, पण आम्हाला आम्ही पाहिलेलं आहे आणि त्याच्यावरून ते माझ्यापर्यंत फुटबॉलच्या थ्रू मी ही जे वैयक्तिक आयुष्य झोपडपट्टीतल्या मुलांचं बदलू शकतो आणि आता हा मेसेज पुष्कळ लोक कॅरी करणार आहेत, तर मग मला असं वाटलं की आता मी डेव्हलपमेंट ऑफ फुटबॉल केलं पाहिजे, फुटबॉल फॉर डेव्हलपमेंट, तर तो प्रयत्न मी करत आहे. मुलांना 14 वर्षाच्या झोपडपट्टीतल्या मुलांना माझ्याजवळ घेऊन येत आहे आणि त्यांना प्रशिक्षित करत आहे. माझ्या जो इंटरनॅशनल कोचेस येतात आणि त्यांचं इंटरनॅशनल कोचेसचं प्रशिक्षण जर ह्या मुलांना मिळालं, झोपडपट्टीतले मुलं कधी पाहिलेत का बीमार झालेत? नाही, त्यांना काहीच होत नाही, त्यांना नाही जेवण मिळालं तरी ते खेळू शकतात. मग तर ते कोणत्या प्रकारचे काजू किसमिस दूध द्यायची गरजच नाही, साधं जेवण टॉप खेळतात. तुमचं जे आहे स्लम स्लॉकर हे नागपूर पुरता मर्यादित आहे का पूर्ण महाराष्ट्रात? आता जाळं महाराष्ट्रातल्या पुष्कळ जिल्ह्यामधून स्लम स्लॉकर आहे, ह्याच्या व्यतिरिक्त चेन्नईला, कलकत्त्याला, दिल्लीला आणि पुण्याला ह्याचे शाखा आहेत, त्याचे मोठ्या. सोलापूरसाठी काय करणार सर? तुम्ही भाषणामध्ये सोलापूरचा उल्लेख केला आहे की भविष्यामध्ये अजून इथं सोलापूरला येणार नाही, तर काय विशेष करणार? मी जे विशेष करील ना तेव्हा तुम्ही माझ्याजवळ हा प्रश्न विचाराल, कारण मला काहीतरी एक गिफ्ट सोलापूरला द्यायची आहे. काय प्लॅनिंग काय? नाही सांगेल ना मी तुम्हाला, मी सांगेल तुम्हाला.